झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी चंद्रपुरातून। माकडाची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करणाऱ्या बिबट्याला हा प्रयत्न अतिशय महागात पडला। माकडाचा पाठलाग करताना बिबटे आणि माकड दोघेही रेल्वे ट्रॅकवर आले। समोरून आलेल्या रेल्वेची या दोघांनाही धडक बसली आणि त्यामध्ये माकडाचा मृत्यू झाला आणि बिबट्या गंभीर जखमी झाला। रेल्वेच्या चालकानं या अपघाताची माहिती वनविभागाला कळवली। वन कर्मचाऱ्यांनी माकड आणि बिबट्याला रुळावरून दूर केलं, पण जखमी बिबट्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर मात्र उपलब्ध नव्हता। वन विभागातल्या एका प्रशिक्षित कर्मचाऱ्यानं या बिबट्याला गुंगीचं औषध दिलं आणि बिबट्याला पिंजरा बंद करून वन विभागाच्या नर्सरीत नेलं। बिबट्याच्या डोक्याला आणि मणक्यांना मार लागल्यानं त्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊन त्याला अधिक उपचारांसाठी आता नागपूरमधल्या महाराजा बाग पशु सर्वोपचार रुग्णालयामध्ये नेण्यात येणार आहे। बातमी चंद्रपूरवरून मिळतीये। चंद्रपूरमध्ये एका रेल्वे रुळाच्या मध्ये बिबट्या आणि माकड असे समोरासमोर आले। खरं तर हा बिबट्या माकडाचा पाठलाग करत होता, मात्र तेवढ्यात ट्रेन आली आणि यामध्ये माकडाचा मृत्यू झाला तर बिबट्या मात्र जखमी झाला। या बिबट्याला आता भुईचं इंजेक्शन देऊन नागपूरमध्ये नेण्यात आलं। बिबट्यानी त्या बंदराची शिकार केलेली असावी आणि तो त्या रेल्वेच्या रुळावरच म्हणजे दोन रुळाच्या मध्ये घेऊन त्याला खात असावा आणि तेवढ्यात ट्रेन आली, तो खाण्याच्या याच्यात त्याच्या लक्षात आलं नसेल आणि ट्रेनचा थोडासा त्याला धक्का लागला आणि त्याच्या कानाला मार लागला आणि बहुतेक पाठीच्या मणक्यालाही थोडासा मार लागलेला आहे। घटना चंद्रपूर मधली आहे। सविस्तर माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी आशिष आंबाडे सध्या आपल्या बरोबर आहेत। आशिष, सांगाल कशी नेमकी ही घटना घडली आणि बिबट्या सध्या कुठे आहे, त्याची प्रकृती कशी? हा अनुपमा, चंद्रपूर जिल्ह्यातला जो छांदापोर्ट म्हणजे गोंदियाला जाणारा जो मार्ग आहे, हा मार्ग पूर्ण वनच्छेद भागातून जातो आणि या मार्गावर साधारणतः अनेक वेळा वन्यजीवांचे अशा प्रकारचे अपघात ही एक सामान्य बाब आहे। मात्र याच्यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की आज सकाळी 8 वाजता ही घटना घडली। त्याच्यानंतर रेल्वे विभागानं वनविभागाला याची कल्पना दिल्यानंतर तब्बल 4 तासपर्यंत हा बिबट्या त्याच अवस्थेत, जखमी अवस्थेत, त्याचं मणक्याचं हाड तुटलेलं होतं, त्याच्या मेंदूला जबर मार बसला होता आणि अशा जखमी अवस्थेत हा बिबट्या या रेल्वे ट्रॅकच्या शेजारी 4 तासपर्यंत पडून राहिला। डॉक्टर्स आले नाहीत आणि त्याच्यानंतर डॉक्टरची वाट पाहून थकल्यानंतर वनविभागाच्या एका प्रशिक्षित कर्मचाऱ्याच्या हातानं त्याला डार्ट मारण्यात आला, म्हणजे बेशुद्धीचं औषध इंजेक्शन देण्यात आलं आणि नंतर पिंजराबंद करून हा बिबट्या नजीकच्या कच्चेपार इथल्या वनविभागाच्या नर्सरीत ठेवण्यात आलेला आहे। नंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार झाले, आता त्याला महाराष्ट्रात हलवण्याची तयारी सध्या सुरू आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की वनविभागाकडे अशा स्थितीमध्ये तातडीनं त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जे युनिट आहे ते मात्र पूर्णपणे तयार नाही आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळेस हा बिबट्या जरी थोडासा लकी राहिला असला तरी अन्य प्राण्यांच्या बाबतीत हे फार शक्य होत नाही, त्या प्राण्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो। अगदी धन्यवाद आशिष दिलेल्या सविस्तर माहितीविषयी। आशिष आंबाडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर चंद्रपूरमधून होते। चंद्रपूरमध्ये असा बिबट्या रेल्वे रुळावर आला, रेल्वेनं बिबट्याला उडवलं, तो जखमी झाला। कित्येक काळ जवळजवळ 4 तास तो रेल्वे रुळाच्या शेजारी असा पडून होता, मात्र वनविभागाकडे या संदर्भात तिथल्या कुठलीही सोय तशी नव्हती। त्याच्यावर नंतर उपचार करून त्याला नागपूरमध्ये आता हलवण्यात आलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।